तिच्या सोबतच्या ज्या वेक्षणी आहेत त्यात तिला तथागत भगवान बुद्धांकडे घेऊन गेल्या. भगवान बुद्धांना हे माहीत होत पण लोक वादात पडू नये म्हणून भगवान बुद्धाने राजा प्रसंजित, श्रेष्ठी अनाथपिंडक, महाउपासिका विशाखा आणि उपाली स्तरीत यांना चौघांनाही जबाबदारी दिली की आपण या महिलेची समीक्षा करावी आणि योग्य निर्णय घ्यावा. त्यावेळेस उपालीने सर्व क्षमस्त विशाखेला म्हणाले, विशाखा आपण या महिलेची समीक्षा करावी आणि बरोबर निदान काढावं. अशा ह्या धर्मसभेत विशाखाने मोठा पडदा टाकला आणि तिला घेऊन गेली. तिला घेऊन गेल्यानंतर तिचे हात पाय नाडी पोट तिची नाभी हे सगळं तिने तपासलं आणि तपासल्यानंतर उपालीला सर्वात क्षमस्त सांगितलं तिला किती महिने आणि किती दिवस झाले. ही गोष्ट नंतर उपालीने तथागत भगवान बुद्धाने सांगितलं. तथागत भगवान बुद्धांना माहीत झाल्यानंतर तथा भगवान बुद्ध म्हणाले की ही निष्कलंक आहे, निष्पाप आहे, तिच्या पोटातील गर्भ हा गृहस्थी काळातील आहे. आणि त्यानंतर त्या महिलेच्या पोटातील गर्भ हा वाढू लागला आणि लगेचच काही दिवसांनी तिने सुंदर अशा बाळाला जन्म दिला. आणि तो जन्म दिल्यानंतर राजा प्रसंजित यांनी त्या मुलाला दत्तक घेतलं. दत्तक घेतल्यानंतर त्या मुलाचे नाव कुमार काश्यप असे ठेवण्यात आले. कुमार काश्यप प्रसंजित त्या राजात त्या राजवाड्यात तो वाढत होता. 7 वर्षाचा झाला, थोडी त्याला समज आली आणि त्याला कळलं की त्याची माता भिक्षुणी संघात सामील झालेली आहे. म्हणून तो श्रवण झाला आणि असेच काही दिवस गेल्यानंतर तो वयात आला. वयात आल्यानंतर तथागत भगवान बुद्धाच्या भिक्षु संघात तो भिक्षू झाला. भिक्षू झाल्यानंतर तथागत भगवान बुद्धांकडून काही ध्यानाच्या विधी तो शिकून त्याने घेतल्या. आणि एकदा मुंगांच्या वारुळावरील प्रवचन हे त्याने ऐकलं होतं आणि मग त्या विधी शिकून घेतल्यानंतर कुमार काश्यप अंधवनात निघून गेले. हा 12 वर्षात कुमार काश्यपाने अतिशय स्वप्रयत्न केले, अतिशय मेहनत घेतली आणि वारंवार त्याने ध्यानाच्या वेळेस तथागत भगवान बुद्धांचं मुंग्यांच्या वारुळावरील ते जे काही प्रवचन ऐकलं होतं त्या प्रवचनामुळे त्यांनी एकाग्र होत होते आणि त्यांना लवकरच या 12 वर्षात अरहंत पद प्राप्त झालं. 12 वर्षात अरहंत पद प्राप्त झाल्यानंतर महाकाश्यप यांना असं वाटलं की आता आपण भगवान बुद्धांना भेटायला जावं आणि म्हणून भेटीसाठी ते इकडे श्रावस्तीला येतात. इकडे महाकाश्यपाची आई 12 वर्षापासून आपल्या मुलाची सारखी वाट बघत होती की तो मला कधी भेटेल, मी त्याला कधी पाहू शकेल, मी कधी त्याला कुमार काश्यप म्हणून आवाज देईल आणि सारखी आसते गळत होते. आणि खरंच किंवा 12 वर्षानंतर तो आला त्यावेळेस तिला अचानक तो दिसला. त्याने ओळखलं आणि धावत धावत कुमार काश्यप करून असे गायत त्याच्या मागे धावू लागले. कुमार काश्यपाला आईचा आवाज आला, आईचा आवाज ओळखलाही त्याने आणि मागे वळूनही पाहिलं. पण त्यांच्या मनात विचार आला, जर मी हिच्या बरोबर प्रेमाने बोललो तर या आसक्तीमध्ये ही डुबून जाईल आणि पुत्र प्रेमामुळे
तिचा जो भविष्य काळ आहे तो अंधारमय होईल. त्यापेक्षा तिच्याशी आपण थोडस जाणून बुजून कठोरच बोलावं. आणि म्हणून त्याने कठोर बोलण्याचं ठरवलं आणि जाणून बुजून तो म्हणाला, कशी तू भिक्षुणी आहेस? आतापर्यंत तू या भिक्षु संघात असून काही प्राप्त केली नाहीस आणि नुसती तू पुत्राच्या प्रेमासाठी आसने गायत आहेस, पुत्राचा वेगासाठी तू नुसता विलाप करीत आहेस. कोण कोणाचा पुत्र? कोणी कोणाचा पुत्र नाही, इथे सगळे भगवंताचे पुत्र आहे. तिला वाटलं, बाप रे, 12 वर्षांनी माझा मुलगा भेटला तरी सुद्धा इतका निष्ठुर झालेला आहे आणि याच्या मनात माझ्याविषयी जरासही प्रेम नाही. आणि म्हणून ती पुन्हा कुमार कश्यपाला म्हणते, काय म्हणालात? तेव्हा कुमार कश्यप पुन्हा कठोरतेने तिला तेच म्हणतात. तिला वाटलं, पुन्हा कुमार कश्यप तेच म्हणत आहे, म्हणजे माझ्याबद्दलच अजिबात त्यांच्या मनात प्रेम नाही आणि मी या प्रेमासाठी पुत्र वेगाने लढत आहे आणि सारखे कुमार कश्यपाची आठवण करत आहे. आणि कुमार कश्यप म्हणतो, ते बरोबर आहे, कोण कोणाचा पुत्र? आणि मित्र, मी तर नुसती पुत्र वेगासाठी याच्या कडे वेवळत आहे. आणि असं म्हणून तिला असं वाटलं की नाही, आजपासून मी मात्र या मुलाच्या प्रेमात पडणार नाही, या मुलाविषयीची मी आसक्ती बाळगणार नाही आणि माझा पुत्र हा आता तो माझा पुत्र राहिला नाही. असं म्हणता क्षणीच, अशा आसक्ती सोडता क्षणीच ती मात्र अनंत पद प्राप्त केलं. स्वतःच्या प्रयत्नाने स्वतःची आसक्ती बाजूला करून आणि खरोखरच स्वतःचा स्वामी बनवून ती अनंत पदाला गेली. काही दिवसानंतर भिक्षुणी संघामध्ये चर्चा व्हायला लागली के देवदत्त अतिशय निष्ठुर. त्यांनी कुमार कश्यपाच्या आईला या संघातून काढून टाकलं, काही चांगलं केलं नाही, पण बरं झालं ते शास्त्राच्या संघात गेली तर शास्त्र आणि करुणामायांनी करुणामयपणे तिला आपल्या संघात ठेवलं, त्यामुळे तिचाही आणि तिच्या मुलाचाही तिला उद्धार करता आला. आणि अशा रीतीने त्यावेळेस तेवढ्यातच तथागत भगवान बुद्ध आले. तथागत भगवान बुद्धाने या भिक्षुणीचा संवाद ऐकला आणि तथागत भगवान बुद्ध म्हणाले, स्वतःचा स्वामी स्वतः ती झाली आहे, तिने स्वप्रयत्नाने स्वतःवर विजय मिळवला आहे आणि विजय मिळवून ती या सर्व सृष्टीतून सगळ्या आसक्तीतून या सगळ्या लोभातून ती मुक्त होऊन अनंत पदाला प्राप्त झालेली आहे. जो आत्मनिष्ठित, जो आत्मसंपन्न किंवा आत्मस्वावलंबी मनुष्य असतो तो कुशल कर्म करून स्वप्रयत्नाने अनंत पद प्राप्त करू शकतो. आणि त्याचप्रमाणे तिने सुद्धा स्वतःच स्वावलंबन स्वीकारून अनंत पद प्राप्त केलेलं आहे. तर गोष्ट इथे संपली आहे, पण पुढे आता आपण बघूया की या कथेत नेमकं काय सांगितलं आहे. या कथेत इथे स्वामित्वाची भावना आणि स्वतःच स्वतःच आपण संरक्षण करून स्वतःच आपली प्रगती करावी. तर आपल्याला माहित आहे की तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाण त्यावेळेस तथागत भगवान बुद्ध सदर भिक्षु संघाला उपदेश करतात, अत्यदीप भव, स्वयं प्रकाशित व्हा, स्वतःचा प्रकाश स्वतः बना, तुम्हाला कोणीही मदत करणार नाही, तुम्हाला स्वतःचेच प्रयत्न करावे लागतील. मी फक्त मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही, मी तुम्हाला अनंत पद प्राप्त करून देऊ शकत नाही. कारण जगामध्ये कोणीही ईश्वर नाही, कोणीही परमात्मा नाही की जे करू तो दुसऱ्याचं कल्याण, दुसऱ्यांना सुखप्राप्ती आणि दुसऱ्याला अनंत पद प्राप्त करू शकतो.
आणि म्हणून तुम्हालाच तुमचे प्रयत्न करायचे आहे. आणि तथागत भगवान बुद्ध सांगतात, इतर धर्मात जरी परमेश्वर आत्मा असेल तरी माझ्या धर्माचा केंद्रबिंदू स्वतः मनुष्य आहे. हा मनुष्य स्वतःच्या मनावर स्वप्रयत्नाने तो आपला विजय प्राप्त करू शकतो आणि स्वतःचा विकास करू शकतो. तर आपण पाहिलं आहे की भवचक्र, आणि या भवचक्रामध्ये आपण कड्या पाहिल्यात की स्पर्श, वेदना आणि तृष्णा. तर स्पर्शातून वेदना तयार होतात, ना सुखत ना दुखत, सुखत दुखत अशा वेदना निर्माण होतात. तर या वेदना आसक्तीला उत्तेजन देतात आणि इंद्रिय सुखाचा अनुभव तृष्णा आणि हाव निर्माण करतो. हे आपण शिकलेलो आहोत या भवचक्रामध्ये. कारण की हाव आहे, हाव म्हणजे पाहिजे पाहिजे आहे. तृष्णा म्हणजे लागलेली तहान, किती आपल्याला पाहिजे तरी आपलं काही समाधान होत नाही आणि म्हणून आपल्याला असमाधानाचं दुःख होत असते आणि आपण मरेपर्यंत हे आपण असमाधानी असतो. आता या भवचक्रामध्ये आतला गोल, सगळ्यात आतला गोल आहे. त्या आतल्या गोलामध्ये तीन प्राणी आहेत, तिथे कोंबडा, डुक्कर आणि साप. आणि तिन्ही प्राणी एकमेकाच्या तोंडात त्याने शेपट्या धरलेल्या आहेत. म्हणजे ते अज्ञानातून श्लोभ निर्माण झाला, अज्ञानातून द्वेष निर्माण झाला, याप्रमाणे त्या कडी ती जोडलेली आहे. आणि मनुष्य स्वभावही तसाच आहे. कारण आपण पाहिलं, जर कोंबड्याचं उदाहरण पाहिलं, कोंबड्याला किती दाणे टाकले तरी कोंबडा काय करतो, टिपटिपतो, तो पूर्ण दाणे खाऊन टाकतो. समजा मध्ये कोणी कोंबडा किंवा कोंबडी आली तर त्याला आपल्या चोचीने मारतो आणि हातळून देतो आणि संपूर्ण दाणे आपले खाऊन खाऊन टाकतो. पुन्हा टाकले तरी तो टिपतो, पण मात्र कोणालाही तो धान्य खाऊ देत नाही. तसं आपण पाहिलं तर कुत्र्याचंही उदाहरण. समजा कुत्रा एखादा गलीत असेल आणि जर नवीन कुत्रा आला असेल तर त्याच्यावर तो भुंकतो आणि हाकलून देतो आणि स्वतःच त्या गल्लीचा तो स्वामी असतो. म्हणजे एकंदरीत मनुष्यामध्ये ही जी वृत्ती आहे ती हे प्राण्यापासूनच आलेली आहे असं म्हणतात. आणि आपण पाहतो की आपला सुद्धा जन्म झाला तेव्हापासून, जन्मापासूनच आपल्यामध्ये तीन विष, लोभ, द्वेष आणि मोहाचे असतात. कारण बाळ जेव्हा जन्मते त्या बाळ जन्म झाल्याबरोबर रडतो. बाळाला भूक लागली अगदी लहान असतं तरी रडून तो आपली जी भूक आहे ती भूक भागवतो. त्याला सुद्धा लोभ असतो, भूकेचा असतो, त्याला सुद्धा काय पाहिजे असतं. लहानपणापासून आसक्ती त्याला कळत नाही, एक दिवसाचा असतो तरी त्याच्यामध्ये तिन्ही जे विष आहे ते कार्य करीत असतात. तर अशा रीतीने ही माणसाची प्रवृत्ती आहे आसक्तीची, लोभाची. आणि त्या लोभाच्यामुळे, आसक्तीमुळे आज आपण जे पाहतो आहे तर किती प्रमाणामध्ये आज आपल्यामध्ये धम्म नसल्यामुळे सगळा संसार जो आहे तो संसार दुःखामध्ये काढत आहे. आणि या संसाराला असं वाटते केव्हा धम्म मिळेल आणि केव्हा या धम्माच्या संपर्कात येऊन ते आपलं सुखाचं जीवन जगतील अशी त्यांच्या विषयीची करुणा निर्माण होते. आज आपण पाहिलं की आताच आपण पाहिलं या वर्तमान काळात आपल्या काळामध्ये की जो कोरोना हा जो निर्माण, कोरोना हा जो प्रादुर्भाव निर्माण झाला अशा पिरियड मध्ये बरेच लोक आजारी झाले. आणि अशा आजाराच्या लोकांमध्ये त्यांना इंजेक्शन मिळत नव्हते, त्यांना बेड मिळत नव्हतं. आणि अशा वेळेस बाकीचे जे लोक होते ते एक इंजेक्शन अगदी महागात विकायचे, 10-10 हजार, 20-30 हजार, 30-30 हजाराला इंजेक्शन विकत होते. जो काही ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनची सुद्धा दलाली करायची. मला सांगायला असं फार असं वाईट वाटत की स्मशानात मध्ये जागेसाठी सुद्धा लवकर आपला नंबर लागाव यासाठी सुद्धा दलाली द्यायची. आज किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आज आपल्या जगामध्ये पाहायला मिळतो. आम्ही ज्यावेळेस मात्र लहान होतो त्यावेळेस मात्र असं काही असं इतक्या प्रमाणाचा भ्रष्टाचार पाहिले नव्हता. नोकऱ्या पाहिल्या नव्हत्या, आमच्या काळात नोकऱ्या फुकट लागत होत्या, आम्ही फुकट लागलेलो आहोत. पण आज मात्र दलाली घेतल्याशिवाय, पैसे घेतल्याशिवाय नोकऱ्या नाही. नोकऱ्या तर नाहीतच, पण कशी तरी असली एक दोन नोकऱ्या जर असल्या तर त्या सुद्धा पैसे देऊन सुद्धा बरेच लोक लोभाच्या आमिषाने दुसऱ्याला ठगीत असतात.
आपल्या समोर तो झालं नाही. आता कोरोनाच्या काळात आपण प्रत्यक्ष पाहिलं, त्याशिवाय आपण पाहत असतो की कोणाला नोकरी लावून देतो म्हणतात, नोकरी लावून द्यायचे पैसे घेतात, नोकरी लावून देत नाही. तर एक गृहस्थ आहे माझ्या परिचयाचे, बंद होतो माझा माईक, परत परत बंद होतो माईक, सुरू करून ठेवा माझा. आणि ते गृहस्थ अतिशय कंजूस, एवढे कंजूस की आता सांगू शकत नाही, एवढे कंजूस. हटलं तरी शर्ट घेणार नाही, सायकलची हवा गेली तरी हवा भरणार नाही, एवढे कंजूस. आणि दर महिन्याला किराया यायचा 15,000 रुपये, आणि त्या 15,000 रुपये किराया ते दर महिन्याला एक पैसाही खर्च न करता ते बँकेमध्ये टाकायचे. आणि काही त्यांच्या जवळचे नोकरी झाल्यानंतर जे काही पैसे मिळाले होते ते पैसे आणि किरायचे पैसे असे करून त्यांनी 10,000-10,00,000 रुपये बँकेमध्ये फिक्स केले. आणि ते केले होते 8 वर्षासाठी डबल होतील म्हणून. पण मध्येच एक नवीन बँक त्यांनी वाचली आणि त्या बँकेमध्ये तिथे लिहिलं होतं की 5 वर्षात डबल होतील. त्यांना वाटलं की 8 वर्ष तर खूप वेळ, 3 वर्ष जास्त होतात. जर आपण या 5 वर्षातच होते आहे तर पुन्हा डबल झाले की पुन्हा आपल्याला बँकेत टाकता येतील. आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्या एका बँकेतून काढले, ती नवीनच बँक होती आणि पण प्रायव्हेट बँक होती, त्या बँकेतून त्यांनी पैसे काढले आणि आपल्या सरकारी बँकेतून पैसे काढून त्या प्रायव्हेट बँकेत टाकले. 1-1.5 वर्ष चांगली ती बँक होती, पण त्यानंतर त्यांच्या लक्षात तर त्याला म्हटलं की आता आपले पैसे डबल होत आहेत ना, तर काढून टाकायचे. सरकारी बँकेतून पैसे काढून प्रायव्हेट बँकेमध्ये टाकले आणि 1.5 वर्षानंतर त्यांना समजलं की त्या बँकेत ती बँकच फ्रॉड आहे. जे बँकेतले लोक नाही, त्याचा पत्ता नाही, यांच्याजवळ पासबुक होते, यांनी पोलीस स्टेशनला केस टाकली, शोधाशोध घेतली, पण मात्र त्या बँकेचं काही लोकांचा पत्ता लागला नाही आणि तो माणूस बिचारा हाय हाय करून अटॅक येऊन मरण पावला. म्हणजे लोभामुळे, आसक्तीमुळे आपलं किती नुकसान होतं याचं हे उदाहरण मी पाहिलं आहे. आणि आपण म्हणतो की खरंच दुसऱ्यावर आपण विसंबून राहू नये, स्वतःच आपण आपले प्रयत्न करावे. तर त्याचं सुद्धा मी एक उदाहरण देऊ इच्छिते की मी जेव्हा संघात आली होती आणि नुकतेच संघात आले आणि संघातले काही वर्ग झाले होते आणि वर्ग केल्यानंतर मग होळीचे पहिलं शिबिर होतं माझं. आणि पहिल्या शिबिरासाठी म्हणून बोरधरींची बुकिंग मी केली होती, माझ्या मैत्रिणीनी मला करून दिली होती. त्या मैत्रिणी आते माझ्या हजर आहेत, त्या दममित्रच आहेत, रंगारी आणि गोटे म्हणून. तर त्यांच्यासोबत मी बोरधरणला जाणार होते. परंतु दमचारी विवेकरत्न यांचं त्यांना पत्र आलं, छोटं असं पत्र. त्या पत्रात त्यांना लिहिलं होतं की तुम्ही टेलिकॉमच्या शिबिराला या. तर दोघेही म्हणाल्या की आम्हाला विवेकरत्नचं म्हणजे पत्र आलं आहे, निमंत्रण आलं आहे, तर आम्ही टेलिकॉमच्या शिबिराला जातो. तर मी म्हटलं तुम्ही टेलिकॉमच्या शिबिराला जाता आणि मी तर आता 31, मी तर नवीन आहे, माझं पहिले तर काय हरकत नाही. पण मला त्यांनी मात्र त्या माझ्या मैत्रिणीनी मला समजावून सांगितलं होतं, हे बघा तुम्ही जाताना तर तुम्ही असं करा, जाताना तुम्ही ताट वाटी, आपली चादर, एक पेन, एक वही आणि आपलं साहित्य, औषध, हे सगळं घेऊन जा. आणि रात्रीच्या आधीच पोहोचण्याच्या वेळेच्या आधी तुम्ही पोहोचा. पण तुम्ही मुख्य आपलं बस स्टॉप आहे तिथून बसा, वर्धेच्या बसमध्ये बसा आणि सेलूला उतरा. आणि सेलूला उतरल्यानंतर तुम्हाला मात्र बरेच शिबिराला शिबिरार्थी मिळतील आणि त्यांच्यासोबत तुम्ही बोर ठरला जा. आणि मी घरून 12 वाजता बरोबर आपली बॅग वगैरे सगळं केलं पॅक आणि गेले. आणि गेल्यानंतर बरोबर मी सेलूला उतरली. सेलूला उतरल्यानंतर ते चौकात होते, ते चौकामध्ये मी गेली तर खरंच तिथे काही महिला बेंचवर बसल्या होत्या आणि त्यांच्याजवळ त्या बॅगा वगैरे होत्या. तेव्हा मला माझ्या लक्षात आलं की यांच्याजवळ बॅगा आहेत तर निश्चितपणे ह्या बोरधरणला जात असतील. तर मी त्यांच्याजवळ गेली, त्या वर्धेच्या होत्या. आणि त्याने विचारलं की तुम्ही कुठे जाता, तर त्या म्हणाल्या आम्ही शिबिराला जात आहोत. मी म्हटलं बरं झालं मला मदत. मी म्हटलं बघा मी 31 आहे, नागपूरवरून आली आहे आणि तुमच्यासोबत मी बोरधरणला येणार. त्यांनी ऑटो केला, त्यांच्यासोबत मी गेली बोरधरणला. आणि
गोवर्धनला गेली आणि दिव्यप्रिय ते आता नाहीये, ते दिव्यप्रिय त्यांचं ते पहिलं होळीचं शिबिर होत आणि मी होळीचं शिबिर तिथे गेल्यानंतर केलं आणि येताना पण एकटी झाली. सांगायचं तात्पर्य असं की जर मी माझ्या मैत्रिणीची वाट पाहत बसली असते तर कदाचित मी शिबिराला गेली नसते. पण आपण असंच करतो, आपण एकमेकांची वाट पाहतो आणि एकमेकांच्या वाटेमध्ये आपला वेळ घालवतो. पण मी स्वतःच धैर्य केलं कारण मला शिबिराची आवड होती, शिबिरात मी कधी पाहिलं नव्हतं कसं आहे म्हणून. आणि मी अगदी ठरवलं होतं मनापासून, तर म्हटलं काय झालं तरी मी जाणारच आणि मी एकटी गेली. म्हणजे आपण जेव्हा निर्धार करतो, संकल्प करतो, तेव्हा असं वाटतं की संकल्प केल्यानंतर ते आम्ही पूर्ण करणार आणि पूर्णत्वाला नेतो. तर अशा बाबतीमध्ये मी सुद्धा मी पाहिलं आहे की मी स्वतः म्हणजे एकट जाण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तथागत भगवान बुद्ध म्हणाले होते की तुम्ही एकट कोणी महिला जर असेल तर एकट तुम्ही जाऊ नका. पण भगवान बुद्ध म्हणाले होते की रात्रीच्या वेळेस जर महिला एकटी जात असेल तर जाऊ नका. पण एरवी आपले स्वतःचे काम असतील तर स्वतःचे काम तर स्वतःला करावेच लागतील. आणि म्हणून स्वतःच आपण स्वतःच्या भरोश्यावर न राहता आपण आपली कामं करावी. कारण आज आपण पाहतो अलीकडच्या या वर्तमान काळामध्ये बहुतेक महिला सगळीच कामं करतात आणि बहुतेक महिला पुरुषांवर अवलंबून असतात आणि सगळी कामं, प्रेस करणं काय, सिलेंडर लावणं काय, इलेक्ट्रिक बल्ब लावणं काय, ही सगळी कामं महिलांना सुद्धा यायला पाहिजे. कारण इतका प्रगत देश आहे, महिला आज विमान चालवतात, तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण आता अबला नाही राहिलो, आपण मागे पुरुषांच्या नाही राहायला पाहिजे. पण आत्मनिर्भर होऊन या घरगुती भौतिक गोष्टी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने जर केलो तर मात्र त्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी होत असतो. तर पुन्हा म्हणजे काही सांगण्यासारखं आहे की तथागत भगवान बुद्धांचं, तथागत भगवान बुद्धाने बघा की त्यांच्यामध्ये कोणता लोभ नव्हता, कोणते तृष्णा नव्हते, कोणताही प्रकारचं काही त्यांच्यामध्ये असं स्वविषयी काही नव्हतं. आणि म्हणून ते जेव्हा घरातून बाहेर पडले 29व्या वर्षी, तेव्हा एवढी सुंदर पत्नी, एवढा सुंदर मुलगा, आई वडील, शेतीवाडी, धन दौलत, 3 राजवाडे, हे सगळे सोडून, सगळी आसक्ती सोडून ते घराच्या बाहेर पडले केवळ सत्याचा शोध घ्यायला. तेव्हा काही दिवस गेल्यानंतर काही त्यांना पुरुष मिळतात आणि ते म्हणतात हे बघा, रोहिणी पाण्याचं भांडण मिटलेलं आहे, तुम्ही घरी परत जावं. पण भगवान बुद्ध म्हणतात की हा काही शेवटला उपाय नव्हे मला परत जाणं, कारण मी ज्या गोष्टीसाठी घरातून बाहेर पडलो आहोत त्या गोष्टीचा म्हणजे शोध घेतल्याशिवाय मी मात्र आता कधी घरी परतणार नाही. आणि आपण म्हणतो की तथागत भगवान बुद्धाने पहा, मुलगा सोडला, पत्नी सोडली, धनदौलत सोडली आणि आपण मरेपर्यंत, मी पण मरेपर्यंत इतकी आसक्त असते, लोभ असते, अरे आयुष्यभर आपण कमवलं, आयुष्यभरातून एक घर निर्माण केलं तर हे माझ्या किती स्वप्रयत्नाचं आहे, तेव्हा खरंच आपण सोडायला तयार नसतो. पण भगवंताने एवढी स्टेट सोडून टाकली, सारं जायदाद सोडली, बिंबिसाराने देऊ केलं तेही सोडून टाकलं, पण कधीच ते त्याने लोभ केला नाही. पण आपण मात्र लोभाच्या साठी हे लोभ हा हे बाळगत असतो. मला सुद्धा म्हणजे सुरुवातीला दान भावनाही नव्हती माझ्यामध्ये, अशी दान वृत्ती नव्हती, कारण अगदी मोठा एवढं काही दानाचं महत्वही माहित नव्हतं आणि त्यामुळे मी सुद्धा म्हणजे दान भावना ही नव्हती. पण जेव्हा मला केव्हा कळलं की आपल्याला आपण कोणाची तरी कृतज्ञ लागत आहोत आणि आपण एवढे मोठे झाले हे कोणामुळे तरी झालेलं आहोत, तेव्हा यात आपला सर्वांचा सहभाग आहे, आपण दान केलं पाहिजे. आणि ही वृत्ती जेव्हा माझ्यामध्ये आली तेव्हा मला असं वाटलं की खरंच काय घेऊन जाणार आपल्यासोबत, आणि ही दान वृत्ती मी माझ्यामध्ये वाढवली. आणि मी दान वृत्ती वाढवली तेव्हा मी माझ्या मुलांचे जे कपडे राहायचे तर आजही, म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत मी गोरेवाड्याला मुलांचे कपडे जुने व्हायचे ते पाठवायचे. माझ्या घराच्या बाजूला राहुलवाडी म्हणून आहे, तिथे मुलांचे कपडे मी पाठवायचे. आणि मी स्वतः भिक्षू यायचे, माझ्या दारचा सगळ्यांना दान द्यायचे. तेव्हा आजही ती दानवृत्ती मी बळावलेली आहे आणि दानवृत्तीची जी आहे की दिलं पाहिजे दुसऱ्यांना ते मी करत आहे. आता हे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे मी कधीच राशनचं धान्य वापरलं नाही, आतापर्यंत राशनचं धान्य नव्हतं वापरलं.
पण गेल्या वर्षीपासून म्हणजे मी एक राशनचं धान्य घेते, गहू तांदूळ घेते, आणि ज्यांना अन्नाची गरज आहे अशा लोकांना मी ते धान्य राशनच्या दुकानातून विकत घेऊन रिक्षावर विकत रिक्षेवाल्याला भाडं देऊन ते आणते. आणि मग मी माझ्या धम्ममित्र महिला असतील किंवा ज्या गरजू महिला आहेत, कामवाली बाई आहेत, अशांना ते धान्य वाटप करते. म्हणजे आज मला ते दानाचं महत्व, आसक्तीचं महत्व, तृष्णेचं महत्व समजलेलं आहे. जरी परिपूर्ण मला करता येत नाही तरी थोडं थोडं ते मी माझ्या मधून आसक्ती सोडण्याचा, तृष्णा कमी करण्याचा मी प्रयत्न करत आहे. आपण बाबासाहेबांचं उदाहरण जर पाहिलं तर बाबासाहेबांचं उदाहरण सुद्धा आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेबांना धर्मांतर करायचं होतं आणि धर्मांतर करायच्या वेळेस बाबासाहेब आता हे दुसऱ्या धर्मात जाणार हे असं सगळीकडे माहीत झालं. अशा वेळीस हैदराबादचे निजामुद्दीन हे सुद्धा यांनी बाबासाहेबांना कळवलं की बाबासाहेब तुम्ही दुसऱ्या धर्मात जाऊ इच्छिता त्यापेक्षा तुम्ही आमच्या धर्मात या, आम्ही तुम्हाला तुमच्या वजना इतकं भारोभार असं तुम्हाला सोनं रुपये देऊ. तेव्हा बाबासाहेब म्हणाले काय मला तुम्ही विकाऊ समजता, मी कोणाच्या निर्धारानेच कोणत्या धर्मात जायचं हे मी स्वतः ठरवणार, कोणाच्या निर्धाराने मी कोणत्या धर्मातही जाणार नाही. एवढे बाबासाहेब हे स्वाभिमानी असते. बाबासाहेबांनी जर ठरवलं असतं तर बाबासाहेब करोडोपती लखोपती असते, पण समाजाच्या सेवेसाठी त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं. कधीच त्यांना कोणत्या गोष्टीचा लोभ नव्हता, केवळ त्यांना सेवा करायची होती, लोकांची लोकांना सुद्धा सुखी करायचं होतं आणि लोकांना या दुःखातून बाहेर काढून, या गुलामगिरीतून बाहेर काढून त्यांना माणुसकी म्हणून त्यांना अधिकार द्यायचा होता. म्हणून बाबासाहेबांनी कोणतीही लालच, कोणतीही तृष्णा, कोणतीही आसक्ती केली नाही. हे आपण बाबासाहेबांचं उदाहरण सुद्धा आपण पाहू शकतो. तर अशी अनेक जी उदाहरणं आहेत लोभाची तृष्णेची, ही अनेक उदाहरणं आपल्यापैकीच आहेत, आपल्याच दैनंदिन जीवनामध्ये आजूबाजूची आहेत, आपल्याच आजूबाजूची आपण पाहत असतो. आणि या आसक्तीचा आपण बळी पडून या आसक्तीच्या मुळे आपण किती म्हणजे लोभ निर्माण करून, तृष्णा निर्माण करून आपल्या मागे आपण दुःख निर्माण करत असतो. तर पुन्हा आपल्याला काही उदाहरण सुद्धा पाहता येते की भंतेंचं सुद्धा आपल्याला उदाहरण पाहता येईल की भंते सुद्धा लहानपणापासून आपल्याला माहिती आहे भंतेंना सुद्धा अगदी वाचनाची आवड आणि त्यांना लिखाण होतं, त्यांना माहित झालं होतं की मी बौद्ध धर्मातलाच आहे आणि कारण बौद्ध धर्माप्रमाणे जे काही बौद्ध धर्माची तत्ववचन आहेत त्याप्रमाणे माझं जीवन आहे. आणि जेव्हा भंते संघरक्षित जे भारतामध्ये आल्यानंतर सर्व भारतभर भ्रमण केल्यानंतर ते 20 वर्ष कोलंबोला राहिले. 20 वर्ष कोलंबोला राहिल्यानंतर त्यांना मात्र धर्माचा खूप मोठा प्रचार प्रसार व्हावा किंवा धर्म विस्तारित व्हावा असं काही दिसत नव्हतं. आणि मग त्यांना इंग्लंड वरून लोकांचं बोलवणं आलं तेव्हा असं वाटलं की आता आपण इंग्लंडला परत जावं. आणि भंतेजी 20 वर्ष कोलंबोला राहिले आणि ते मात्र निराश न होता आपल्या इंग्लंडला गेल्यानंतर तेथे लोकांच त्यांना बौद्ध धर्म पाहिजे होता आणि म्हणून भंतेजींनी तिथे पहिला जो वर्ग आहे धम्माची सुरुवात त्या ठिकाणी केली. कोणत्याही पैशाच त्यांना सुद्धा लोभ नव्हता, त्यांना आसक्ती नव्हती, केवळ धम्म प्रचार प्रसार व्हावा, लोक सुखी व्हावे, आनंदी व्हावे आणि ते सुद्धा पूर्ण आयुष्यभर धम्म प्रचाराने प्रसार करण्याकरता आणि लोकांना सुखी करण्याकरता ते मात्र सारखे आपल्याला प्रवचनाच्या माध्यमातून मार्गदर्शन आणि उपदेश करीत राहिले. तर आपल्याला ही उदाहरणे आपल्या समोर आहेत. सगळ्यात भगवान बुद्ध आहेत, बाबासाहेब आहेत, भगवान बुद्ध बाबासाहेब आहेत आणि भारतीय संरक्षित जी आहेत. तर
जर यांनी अशी आसक्ती बाळगली असती, लोभ बाळगला असता, तर कदाचित आपल्या पुढे एवढा मोठा जो धम्म आहे, एवढा मोठं जे काही कार्य केलं ते आपल्या पुढे राहिलेलं असतं. आणि आज आपण जे पाहतो आहे या लोभापोटी स्वार्थापोटीच आपल्या संघामध्ये आपण प्रचार आणि प्रसार करतो, पण बाकीच्या ठिकाणी जेव्हा आपण पाहतो एखादी जयंती असेल तरी लोक पैसे वर्गणी गोळा करतात आणि ते पूर्ण वर्गणीचे पैसे पूर्ण न लावता त्यातले अर्धे पैसे खाऊन टाकतात आणि बाबासाहेबांची जयंती करतो म्हणतात. कुठे आहे प्रामाणिकपणा? या आसक्तीत, या लोभात खरंच प्रामाणिकपणा आहे का? तर जर आपण जर पाहिलं तर अशा थोड्या 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 गोष्टीमध्ये आपल्याला जो भ्रष्टाचार दिसतो आहे आणि या भ्रष्टाचारामुळे समाज आणि देश अधोगतीला कसा जात आहे हे आसक्ती आणि लोभाची आपण अनेक उदाहरण जे पाहतो आहोत ते आपल्याला दिसून येत आहे. कारण जर लोक प्रामाणिक राहिले असते, सत्यवचनी राहिले असते, तर त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असतं. जे लोक खरंच मानवतावादी आहेत, काही लोक खरंच प्रामाणिक आहेत, मानवतावादी आहेत. आपण कोरोनाच्या काळात पाहिलं, त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही, लोकांना कोरोनाच्या काळात लोकांना मदत केली आहे. काही रिक्षेवाले बिचारे ऑटोवाले, तर काही दवाखान्यासमोर आपला ऑटो लावायचे आणि सांगायचे काय करू तुमची सेवा. आणि बिचारे ते ज्यांना कोरोनाग्रस्त लोकांना ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी घेऊन जायचे ते कोणते मानव आहेत? करुणावान. मग अशा लोकांना जी मानवाप्रती जी दया आहे ती आहे, ती दया म्हणजेच आपलं जे काही पुण्यकर्म आहे ते पुण्यकर्म आपल्याला करायचं आहे. पण असेही आपण भ्रष्टाचारी डॉक्टर्स पाहिले, नर्स पाहिले, कि ते भ्रष्टाचाराने इतका पैसा कमवतात, कुठे नेणार पैसा? बरेच लोक सापडलेले आहेत. आणि म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणतात की आपल्याला ठरवायचं आहे, आपला स्वामी आपल्याला व्हायचा आहे, आपलं आपण कसं चांगलं होऊ शकतो, आपल्या स्वप्रयत्नाने आपण आपले जे कुशल कर्म आहे ते कुशल कर्म आपल्याला चांगले कसे करायचे आहे हे आपल्याला काही शिलांच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून, प्रज्ञेच्या माध्यमातून आपल्याला ठरवायचं आहे. आणि त्यासाठीच आपल्याला हा धम्म दिलेला आहे. कारण काय आपल्याला सांगितलेलं आहे, जर आपण एकच गोष्ट लक्षात ठेवली की मनुष्य हा स्वतःचा उद्धार करता आहे, मनुष्य स्वतः स्वतःचा उद्धार करू शकतो, तो आपला स्वतःला गरीबही करू शकतो, तो स्वतःला श्रीमंतही करू शकतो. तर मनुष्यच हा मध्यभागी आहे, त्याने जर ठरवलं, त्याने जर संकल्प केला की मला निश्चितपणे या प्रकारचं काम करायचं आहे, तर त्या विश्वासाने, त्या निर्धाराने माणूसाने जर स्वप्रयत्न केले तर निश्चितपणे तो त्या ध्येयापर्यंत ध्येय गाठू शकतो हे आपल्याला स्वतः बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि आज खरं म्हणाल तर या संघामुळेच, या संघात आपण आलेलो आहोत, तर त्यामुळेच या पूज्यवंते संघरक्षकांमुळे, या संघामुळे आपल्याला बाबासाहेब समजले. आपल्याला बाबासाहेबांची जे आहेत ते बाबासाहेबांनी आपल्या साठी किती प्रयत्नाने, स्वकष्टाने, स्वतःचा लोभ न करता 18 तास जगून आपल्यासाठी धम्म दिला. पण मला खरंच आजही मी सांगते आहे, मला अतिशय दुःख होत आहे, कारण मला जेव्हा मी पाहते आहे की बोटावर मोजण्यासारखे लोक आजही बौद्ध म्हणून स्वतःला समजतात आणि बौद्ध म्हणून आचरण करू पाहतात, पण त्यांचं वर्पांगी आचरण असते आणि स्वतःला बौद्ध म्हणून करतात. तेव्हा आज या जगाला नव्हे, आज आपल्या भारताला या बौद्ध धर्माची गरज आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये धम्म राहील. धम्म असल्यानंतर त्यांच्या कुशल कृती ज्या आहेत त्या होणार नाही. त्यांच्यातून हे या तत्वांच्या बळावर ते आपलं जे काही आहे आचरण आहे ते शुद्ध करतील, त्यांना धम्म कळेल आणि आपलं जीवन सुखी करतील. तर जर असं धम्म जीवन जर त्यांच्या जवळ असतात, प्रत्येक वेळ अशा काही बाबी येतात आणि असं आठवतात, त्या म्हणून मी नेहमी म्हणत असते बरोबर आहे, यांच्याजवळ धम्म नाही. यांच्याजवळ धम्म असता तर यांना एवढं दुःख झालं नसतं, यांना मार्ग सापडला असता. कारण धम्मामुळे मार्ग सापडतो, धम्मामुळे माणूस जीवन सुखी करतो, धम्म हा माणसाचं रक्षण करतो हे आपण शिकलो आहे. जर एखादी अडचण आली तर आपल्याला धम्म निश्चितपणे आपल्याला मदत करत असतो. हे ही अनेकांचे असे अनुभव असतील
तर आपल्याला कोणी अडचणीच्या वेळेस कोणी मदत करत नाही, आपलं जे शिलाचरण आहे, आपलं जे धम्म आहे तेच आपल्याला मदत करत असते. आणि म्हणून नेहमी अडचणीच्या वेळेस आपण धम्म आठवतो, बुद्धांना आठवतो, मंत्र म्हणतो की जेणेकरून यातून, या धम्मातून, या मंत्राच्या माध्यमातून आपली जी काही आहे मानसिकता आहे ती चांगली हो आणि आपल्याला कुशल आचरण आपल्या हाताने घडेल, त्यासाठीच आपण हा प्रत्येक क्षणाला धम्म जो जपतो आहे ते बाबासाहेबांनी दिलेला, बुद्धाने सांगितलेला आहे. म्हणून आज जगाला या बुद्ध धम्माच्या तत्वांची आज गरज आहे. आणि म्हणून जे लोभ आहे, द्वेष आहे, कारण जी काही आहेत ते माणसाच्या मुळात आतमध्येच आहे, जे काही अंतर्मन आहे या अंतर्मनामध्ये जडलेले आहे, बाह्य गोष्टीत नाही, अंतर्मनातून जे काही विचार बाहेर पडतात आणि माणूस जी कृती करतो त्या कृतीतून हे सगळं घडतं. परंतु आज जर पाहिलं तर 10% लोक आपण पाहतो बौद्धिस्ट, किंवा 10% लोक पाहतो प्रामाणिक, आणि 90% लोक पाहतो भ्रष्टाचारी. आणि म्हणून कधी कधी मला असं वाटतं जे काही आपल्यावर येणारे आता जे प्रसंग आहेत, आम्ही आयुष्यात कधीच हा कोरोना रोग पाहिलेला नव्हता, कधीच असा माहित नव्हता की हात लावल्याने हा आजार पसरतो, हे काही माहित नव्हतं. आणि आज आम्ही पाहतो तेव्हा आम्ही कधी कधी चर्चेला असं वाटतं, कधी कधी असं चिंतन वाटतं की या जगामध्ये एवढं पाप वाढलं, एवढं लोकांचं एवढं भ्रष्टाचार झाला, लोक एवढे कुभ्रष्टी झाले, लोक एवढे म्हणजे शिलाचरण करत नाही, लोक चोऱ्या माऱ्या करतात, लोक लोकांना लुबाळतात, लोक प्राण्यांसारखी कत्तल करतात. तर हे सगळं लोकांनी निर्माण केलेलं हे खूप मोठं अकुशल कृत्य या जगात पसरलेलं आहे आणि त्यामुळेच ते आपण ते भोगत आहोत, असं मला कधी कधी हे विचार येतात आणि मी ह्या विचारामध्ये गुंतून जाते. जर माणसाला जर असं सांगितलं तर आजही मात्र पाहतो आहोत तर देव आणि ईश्वर आणि हे त्यांनी सोडलेलं नाही. आणि ते म्हणतात की कोरोना हा झाला तर कोरोना हा सुद्धा म्हणजे देवाने निर्माण केला, तर देव त्यांचा बरं करायला पाहिजे. मग त्यावेळेस देवाला ते आठवत नाही तर मग कोरोना झाल्यानंतर मग कावळ डॉक्टरांकडे जातात. तरी सुद्धा काही लोकांची ही समज आहे की हा जो आजार आहे हा सुद्धा म्हणजे देवामुळे निर्माण होतो. कारण माझं एक उदाहरण आहे, माझी नातीने, तर नातीनीचा तो मित्र आहे आणि तो चांगला ग्रॅज्युएट आहे. ते लोक कोष्टी आहेत आणि कोष्टी असताना त्यांच्यामध्ये महायज्ञ केला जातो. तर तेव्हा त्यांचा एक पंडित आहे आणि तो पंडित लाखांनी पैसे घेतो. तेव्हा त्याला कोरोना झाला आणि त्याने गॅरंटी दिली की मी जे काही महायज्ञ करतो आहे तर यामुळे मनुष्य वाचतात. आणि त्या लोकांचा प्रत्येक गोष्टीवर त्या पंडितावर विश्वास. मुलगा म्हणजे डल होता आणि मॅट्रिक मध्ये सुद्धा त्याला कमी मार्क मिळाले होते. तेव्हा तो परीक्षेत पास व्हावा, चांगले मार्क व्हावे त्यासाठी सुद्धा यज्ञ केलेलं होतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी जी जुनी प्रथा होती बुद्धाच्या काळात त्याप्रमाणे ते आजच्या वर्तमान काळात करतात. आणि मग तो बाजूचा कोरोनाला झाला म्हणून त्याला सुद्धा मग ते महायज्ञ करायला लावलं. त्या पंडिताला किती बरीच मोठी रक्कम दिली, बरंच काही साहित्य आणलं आणि त्याने गॅरंटी दिली की आता मात्र मी यज्ञ करतो आहे तुम्हाला वाचवण्यासाठी, मी मृत्यूवर काहीतरी मंत्र म्हणत आहोत तर नक्की तुमचा कोरोना मात्र हा तुमचा निघून जाईल आणि तुम्ही बरे व्हाल. आणि मग तो 5व्या दिवशी मात्र तो मरण पावला. आणि मग त्याचा मुलगा आणि त्याचे जे नातेवाईक होते ते त्या पंडिताच्या घरी गेले आणि त्यांना म्हणाले की आमचे पैसे वापस करा. आणि त्या पंडितांना मारायला वगैरे झाले. म्हणजे या बाजूच्या लोकांना, त्या कोष्टी लोकांना त्याचा इतका विश्वास की काहीतरी पंडिताच्या हातून केल्यानंतर ते आमचं बरं करील. तर आजही लोक जे अंधश्रद्धेत आहेत, तर ही फार मोठी धम्म नसल्यामुळे फार मोठ्या हा त्यांची गल्लत आणि गैरसमज झालेली आहे. तेव्हा खरंच जर धम्म असेल तर या धम्माने आपल्याला कळतं की आपण आसक्ती करू नये, आपण लोभ द्वेष मोह हा पाळू नये. जर आपण असं बाळगला तर याच्याने आपलं नुकसान होणार आहे. आणि आपण जर तत्व, जे काही तत्व भगवान बुद्धाने दिलेलं आहे, तर भगवान बुद्धाचं जर आचरण केलं तर निश्चितपणे दैनंदिन जीवनामध्ये जे आपल्यावरला अडचणी येतात, जे अडथळे येतात, ते कुशलपणे आपण जर केलं तर निश्चितपणे आपण सुखी राहू शकतो, आपण समाधानी राहू शकतो. आणि हाच तो जो धम्म आहे तो बुद्धाने आपल्याला तो सांगितलेला आहे. आणि त्याप्रमाणे आसक्तीतून आपण मुक्त होऊ शकतो आणि लोभातून सुद्धा मुक्त होऊ शकतो आहोत. तर अनेक उदाहरणं आहेत ते. तर अशा प्रकारे आपण जर जे पाहिलेलं आहे तर या
कुमार काश्यपाची आई या आसक्तीला धरून राहिलेली होती मुलाच्या, आणि या आसक्तीमुळे ती आसते गाळत होती, ती सतत विकास करत नव्हती. तिला तिच्या मुलापुढे त्या आसक्ती होईल, ती कधीच ती आपला स्वतःचा विकास करू शकली नाही. पण ज्यावेळेस तिने आपल्या मुलाची आसक्ती सोडली आणि ती म्हणाली आता मी आसक्ती करणार नाही, तर लगेच ती अनंत पदाला गेली. सगळं तिने आपल्यातली आसक्ती काढून टाकली. त्याचप्रमाणे आपण जेव्हा हा धम्म जीवन जगत आहोत, तेव्हा धम्म जीवन जगत असताना आपल्यालाही एक एक गोष्टीचा आपल्याला आपण संकल्प करावा लागेल की ही गोष्टीवर मला कार्य करायचं आहे आणि ही गोष्ट माझ्यातून समनिष्ठ होण्यासाठी मी हे एक प्रकारचे मी म्हणजे प्रतिज्ञा करेल. तर आपण सुद्धा जर कार्य करायचं तर असंच करावं लागेल. तर आता पुन्हा मी सांगते आहे की मी म्हणजे शिक्षिका असल्यामुळे मला खूप जोराने बोलायची सवय होती आणि कठोर बोलण्याची सवय होती. तर मी सुद्धा म्हणजे संकल्प केला की मी आता म्हणजे खूप जोरात बोलणार नाही किंवा कठोर बोलणार नाही, आणि असा संकल्प केला. आणि मी घरी सांगितलं की जर माझा खूप जोराचा, कारण शिक्षकांना एवढं 50-50 मुलं आम्हाला सांभाळायचे, त्यामुळे आवाज पुरला पाहिजे म्हणून आवाज मोठा करावा लागत होता. ती सवय झाली होती मोठ्या आवाजाची, आणि म्हणून निघताना सुद्धा मोठा आवाज. तर तो मोठा आवाज, तर मग मला असं वाटलं आता आपण सांगत आहोत आपण हळू बोललो पाहिजे, आपण सावकाश बोललो पाहिजे, आपण चांगलं बोललो पाहिजे, आपण कठोर पण बोलता का म्हणे. काही शिक्षिका असताना कठोर बोलल्याशिवाय चालत नाही असं मला माहित होतं, आणि मी सुद्धा मुलांशी कठोर बोलायची. आणि मग मी खरंच ते संकल्प केला की नाही कठोर आता बोलणार नाही आणि मी खाई खूप जोरात ओरडणार नाही. आणि हा संकल्प करून मी तो प्रयत्न केला, आणि खरंच तो प्रयत्न करून मी आता जो माझीचा आवाज होता त्या आवाजापेक्षा माझा मी आवाज कमी केला, आणि जी माझी कठोर भाषा होती त्या कठोर भाषेवर सुद्धा मी प्रयत्न करून या कठोर भाषेतून मी माझी भाषा ही थोडी पूर्णतः बरी झाली किंवा पूर्णतः कठोरता गेली असंही म्हणता येणार नाही, पण मात्र मी सुद्धा ते प्रयत्न करत आहे. आणि हे प्रयत्न सुद्धा जे काही आपण करत आहोत ते धम्माचे प्रयत्न, ते आपल्या सुखाच्या आयुष्यासाठी आहेत. आणि ते मी सुद्धा जे काही भूतकाळात जे काही कार्य केलेलं आहे या भूतकाळाचा परिणाम मला आज हा जो वर्तमान काळात आहे म्हणजे ह्या वर्तमान काळात मिळत आहे. मी जी काही भूतकाळामध्ये खूप दुःखित कष्टी होती, अत्यंत दुःख होतं, जर मी या संघाच्या संपर्कात आली नसते तर कदाचित हे दुःख माझ्यातून दूर गेलं नसतं आणि एवढी मी सुखी झाली नसते. आज मला लोकांना दोन शब्द सांगण्याची संधी, लोकांशी संपर्क महिलांशी करण्याची संधी, लोकांबरोबर संपर्क करून त्यांना दुःखातून बाहेर काढण्याची संधी या संघामुळे मिळाली, तेव्हा मी खरंच खूप 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 म्हणजे खूप या संघाचे मी जे ऋणी आहे. पूज्य भंते संघरक्षितांचे ऋणी आहे, मी बाबासाहेबांची ऋणी आहे, मी माझे गुरु भगवान बुद्ध यांचे ऋणी आहे, आणि सर्वांचेच ऋणी असून मी सुद्धा माझ्यामध्ये जे काही अकुशल गुण आहे ते अकुशल गुण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे, आणि जे काही सकारात्मक गुण आहे ते सकारात्मक वाढवून मी सुद्धा ते प्रयत्न करत आहे की याप्रमाणे आपण सुद्धा आपला धम्माचा विकास करावा. तर बंधू आणि भगिनींनो, आपण जे काही मी मला जेवढं काही माझ्या विचारातून किंवा माझ्या चिंतनातून जेवढं मला समजलं तेवढंच मात्र मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि आपण सर्वांनी माझं हे थोडस चिंतन ऐकून घेतलं आहे. कदाचित न्याय दिला किंवा नाही दिला हे मात्र माहित नाही, पण ते तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल मी खरंच आपले सर्वांचे खूप खूप आभार मानते, खूप खूप पुण्यानुमोदन करते.